पावसाच्या अनियमितपणामुळे तसेच परतीच्या पावसाने चामोर्शी तालुक्यातील धान पिकावर तुडतुडा, मावा, खोड आदीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे। त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी धान पिकाच्या नुकसानीमुळे अडचणीत आले आहेत। तालुक्यातील एकोडी येथील शेतशिवारातील भयावह परिस्थितीची पाहणी डॉक्टर उसेंडी यांनी केली। यावेळी काँग्रेस नेते प्रमोद भगत, जिल्हा परिषद सदस्य कविता भगत, सरपंच रसिका पाल, पंचायत समिती सदस्य धर्मशिला सहारे, तालुका अध्यक्ष निशांत नैताम, सुमेध तुरे, प्रमोद सहारे, दिगंबर धनोरकर, रवी धोटे, भाऊराव पाल, नोमजी सातपुते व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी सर्वे नको, एकरी 25,000 रुपये तत्काळ मदत द्या, अन्यथा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह उपोषण करणार, असे डॉक्टर उसेंडी यावेळी बोलत होते। गणेश शिंगाळे, जय विदर्भ न्यूज, चामोर्शी।